नमस्कार। राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे। विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर आहे। महाराष्ट्रातील विविध भागात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे जवळपास सर्व धरणे भरली आहेत, तर नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत। विदर्भातील सर्व जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। यासोबतच राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे। त्यातच आता राज्यातील काही भागात पुढील 3 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे। IMD मुंबईचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की राज्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पुढील 3 तासात सोसाट्याच्या वाढदार जोरदार पाऊस सुरू आहे व हवामान विभागाच्या बुधवारी रात्रीत कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता। तर यासोबतच सांगली, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। पुढील हवामान अंदाज 4 सप्टेंबर, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 5 ते 6 सप्टेंबर, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 7 सप्टेंबर, कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या दिल्याने इशारा 4 सप्टेंबर, दक्षिण कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रात किनारपट्टीलगत सोसायटीच्या वाऱ्या पाहण्याची शक्यता आहे। 5 ते 6 सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।